नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपला सर्वांचे विविध कायदेविषयक शासन निर्णय आणि सरकारी योजनांची माहिती देणार आपल्या सर्वांच्या लाडक्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा बॅकग्राऊंड आपल्याला चेंज झालेला दिसलाच असेल. आजचा व्हिडिओ खास करून माझ्या गावी असलेल्या शेतातनं शूट करतोय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओचं मागचं कारण हे की बनवण्यासाठीचं की ग्रामीण भागातील सध्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या वीजा जे वीज बिलाबाबत सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या वीज बिलाबाबत वसुलीची मोहीम सध्या पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या डीपीचे कनेक्शनही बंद केले आहेत किंवा त्यांचे पंप कनेक्शन कट करण्याची मोहीम सध्या चालू आहे की जे शेतकरी वीज बिल भरत नाही अशांकरता. तर अशाची जर काही तिथे मोहीम चालू असेल किंवा डीपी कनेक्शन जर कट केलेले असतील आपल्या ठिकाणी, तर ऊर्जामंत्र्यांचे जे आदेश आहेत त्याच्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती आपण पाहू शकता की ऊर्जामंत्र्यांनी सक्त आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे कोणतेही कनेक्शन कट करू नये किंवा डीपी वगैरे बंद करू नये, त्यांना पूर्ववत पॉवर सप्लाय हा देण्यात यावा. फक्त त्यांनी जे काही चालू बिल आहे सप्टेंबरपासून तर आत्तापर्यंत तेवढंच बिल भरण्याची सक्ती त्यांना करण्यात यावी. तीही 15 दिवसाची मुदत देऊन नंतरच त्यांचे वीज कनेक्शन हे तोडायचे अशा संदर्भाचा तो व्हिडिओ आहे. तो आपण जर पाहिला नसेल तर तो नक्की बघा. आता मूळ विषयावरती येतो या व्हिडिओच्या की जे काही आता शेतकऱ्यांना त्यांचं वीज बिल भरायचं आहे पण त्यांना आपल्याला किती सूट मिळाली वीज बिलावरती, जी काही आता महाराष्ट्रामध्ये कृषीपंपाची जी काही मोहीम चालू आहे वीज बिल भरण्याबाबत, तर किती सूट मिळते ती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. की ग्राहक नंबर आपल्याला टाकायचा आहे, त्यानंतर आपल्या बिलाची रक्कम तिथे ओपन होते आणि ती 3 टप्प्यामध्ये सूट आहे. जर आपण कोणत्या टप्प्याचा लाभ घेता त्याप्रमाणे ती आपल्याला सूट मिळणार आहे. तर आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहात. आपण माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. आपण आपल्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये गेल्यानंतर येथे टाईप करायचं आहे कृषीपंप वीज धोरण 2020 अशा पद्धतीने टाईप केल्यानंतर साधारण आपल्याला 3 ते 4 लिंक ओपन होतात. यामध्ये जी 4 नंबरची लिंक आहे कृषीपंप वीज धोरण 2020 सर्व रक्कम, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने साईट ओपन होईल. जर आपण आपल्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप मोड जर ऑन केलेलं नसेल तर तो अशा पद्धतीने ऑन करून घ्यायचा आहे. जिथे डेस्कटॉप मोड इथे दिलेलं असतं इथे डेस्कटॉप मोड ऑन हे करायचं आहे, त्यामुळे पूर्णपणे पेज आपल्या पुढे सविस्तर पद्धतीने ओपन होईल. आता येथे अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर जर सर्वप्रथम आपल्याला ग्राहक क्रमांक दिसतो आहे, येथे ग्राहक क्रमांक हा आपल्याला टाकायचा आहे. म्हणजे जी काही पुढील सर्व माहिती आहे ती आपल्यासमोर ओपन होण्याला मदत होईल. जर आपल्याला ही वेबसाईट सापडली नाही लवकर तर मी आपल्याला या व्हिडिओखाली याची लिंक दिलेली आहे, तेथूनही आपण ही वेबसाईट डायरेक्टली ओपन करू शकता. तर येथे आपल्याला आपला ग्राहक नंबर टाकायचा आहे जो आपल्या बिलावरती दिलेला असतो. तो आता कुठे असतो ग्राहक नंबर तो मी आपल्याला दाखवतो. एकदा आपल्या बिलावरती अशा पद्धतीने आपल्या इथे ग्राहक क्रमांक मिळतो. हा जो काही ग्राहक क्रमांक आहे तो आपल्याला आपल्या तिथे ब्राउझरमध्ये हा एंटर करायचा आहे. आता आपण हा ग्राहक क्रमांक त्या ब्राउझरमध्ये आता आपण एंटर करणार आहोत. आता इथे आपण तो ग्राहक क्रमांक टाकूया. शोधा म्हणायचं आहे. अशा पद्धतीने आता आपल्या पुढे जे काही आपलं बिल आहे ते ओपन झालं आहे, तर आपण ते बघूया. आता सर्वप्रथम इथं ग्राहक क्रमांक आपल्याला दिसणार आहे. कनेक्शनची सद्यस्थिती म्हणजे लाईव्ह आहे की कट केलं आहे की बंद झालेलं आहे त्याची ही लाईव्ह इथं सद्यस्थिती दिसेल. इथे ग्राहकाचं नाव, ग्राहकाचा पत्ता, त्यानंतर जे काही बिलिंग युनिट वगैरे असा सर्व तपशील जो आपल्या बिलावरती असतो त्याच पद्धतीचा तपशील आता इथे आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर आपला जो काही मंजूर बार आहे तो इथे दिसतो. रोहित क्रमांक म्हणजेच ज्या ट्रान्सफॉर्मरवरती आपल्या सप्लाय येतो मोटरपर्यंत, त्या ट्रान्सफॉर्मरचा नंबर, दर जे आहे ते आणि मीटर क्रमांक. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे नक्की सांगेल की हे जे काही HP रेटिंग दिसत आहे ते बऱ्याचशा जणांनी इथे लक्षपूर्वक बघा की
खूप साऱ्या शेतकऱ्यांची एच पी रेटिंग हे महावितरणनी वाढवलेले आहे, तर यावरती काय करायचं आहे, जर तुमच्या बिलामध्ये एच पी रेटिंग जर वाढून आले असेल तर यावरती काय करायचं हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, तर शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ नक्की पहा. पद्धतीने जे आपलं बिलाचं विवरण आहे थकबाकीबाबतचं ते इथे ओपन होत असतं. तर इथे जी काही सप्टेंबर 2020 जी मूळ थकबाकी आहे तुमच्यावाली ती इथे दिसते, त्यानंतर त्यावरती जो काही विलंब आकार लागलेला आहे तो आणि त्याच्यावरतील व्याज जे आहे थकबाकीवरती ते व्याजाची थकबाकी इथे दिसते. त्यानंतर जे काही महावितरणकडनं तुम्हाला किती सूट मिळाली आहे ते 2 बी कॉलममध्ये दिसते, त्यामध्ये सूट मिळाली आहे 2640. त्याच्यानंतर सप्टेंबर 2020 जी काही रक्कम आहे ती आपल्याला तिसऱ्या कॉलममध्ये मिळते, त्या अगोदरची म्हणजे सप्टेंबर 2015 किती थकबाकी होती ती आता आपल्याला डी कॉलम म्हणजे 4 कॉलममध्ये दिसते, आणि सप्टेंबर 2015 जी काही थकबाकी आहे ती आपल्याला ई कॉलममध्ये ही दिसत असते. तर मित्रांनो, ही झाली कुठलीही स्कीम किंवा सवलत लागू न देता आपल्याला जे काही बिल होतं ते आता इथे दिसत आहे, म्हणजे आता जे काही एकूण थकबाकी किंवा बिल आहे आपलं ते आहे 10,392, त्यामधील जी काही सूट मिळणार आहे ती आहे 2640, आणि ज्या काही या थकबाकी आहे वर्षानुसार तर त्या आपल्याला यापुढे 3, 4, आणि 5 कॉलममध्ये या दिसत असतात. त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो आहे मागील 5 भरले गेलेल्या रकमेचा तपशील. जर आपल्याला मागील 5 कोणकोणती आपण बिलं भरली ते जर बघायचे असतील तर आपल्याला मागील देयकं भरणं यावरती इथे क्लिक करायचं आहे. ओके, आता यावरती क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने जे काही बिल्स असतात ते पाठीमागचे ते ओपन होतात असतात, की जे तुम्ही भरलेले आहे की जून 2015 भरलेले बिलाची रक्कम, जर कोणी बिल भरले असेल तर ही भरलेली रक्कम जी आहे तेथे बिल भरल्याची रक्कम ही दिसत असते. आता इथे जर बघितलं आपण तर कृषी वीज धोरण 2020 अंतर्गत विलंब आकार व व्याजातील सूट, आता सप्टेंबर 2015 100% म्हणजे जो काही विलंब आकार होता तो 91 होता, आणि सप्टेंबर 2000 म्हणजे 8.18 असे एकूण 99.29 ही विलंब आकार आहे. त्यानंतर व्याजाची जी रक्कम आहे ऑक्टोबर 2015 ते सप्टेंबर 2020 यामध्ये जवळजवळ 2000 ही रक्कम झाली आहे, आणि आता यामध्ये जे बघितलं ते आपल्याला एकूण माफ केलेलं व्याज हे जे काही डी आणि प्लस जे कॉलम जे आहे त्याच्यानुसार 446 आपलं व्याज हे माफ केलं जाणार आहे, आणि जे काही धोरण आता अवलंबलं आहे सरकारने त्याच्यानुसार 546 आपले ही रक्कम माफ केली जाणार आहे. तर एकूण कृषी धोरणानुसार माफ होणारी रक्कम जी आहे आपली 10,000 जी वरती रक्कम बघितली त्याच्यातनं 3,186 हे आपल्या बिलातनं माफ केले जाणार आहे. त्यानंतर आता जी काही आता ही वजाबाकी केल्यानंतर जी काही मूळ थकबाकी राहते ती राहते आपली 5,209.83. त्यानंतर जी व्याजाची थकबाकी रक्कम आहे ती आहे 1,996.3. तर अशा पद्धतीनं आपलं जे काही एकूण सुधारित देयक होतं ते होतं 7,206.13. अशा पद्धतीनं आपल्याला आता हे बिल भरावं लागणार आहे, पण हे बिल भरण्याअगोदर आपल्याला जी काही महावितरणने कृषीपंपाला स्कीम लागू केली की ज्यानुसार आता आपलं मुद्दलही काही प्रमाणात माफ केली जाणार आहे, आणि ती किती % माफ होणार आहे आता तीही आपण आता बघणार आहोत. आता इथे जर बघितलं आपण पहिल्या याच्यामध्ये वर्ष आहे तिथे जे काही आपण रक्कम भरणार आहोत त्यानुसार हे 3 त्यांनी दिलेले आहे. जर आपण 31 मार्च 2022 जर रक्कम भरली तर आपल्याला बिलची जी काही रक्कम असेल त्याच्यावरती 50% ही सूट मिळणार आहे. त्याच्यानंतर जर आपण 31 मार्च 2023 रक्कम जर भरली बिलामधली तर आपल्याला 30% सूट मिळेल, आणि 31 मार्च 2024 जर आपण रक्कम भरली तर आपल्याला 20% सूट मिळेल. जर आपल्याला जास्तीत जास्त सूट जर मिळवायची असेल तर आपल्याला 31 मार्च 2022 ही रक्कम भरायची आहे, म्हणजे आपल्याला 50% सूट त्या बिलाच्या रकमेवरती मिळणार आहे. तर मित्रांनो, जे काही सुधारित देयक आहे वरती बघितल्याप्रमाणे 7,206 त्याच्यामध्ये सप्टेंबर 2020 जे काही चालू देयक आहे ते आहे 509.33,
आणि भरावयाची रक्कम जी आहे आपल्याला ती भरावी लागणार आहे 4,112.40 रुपये अशा पद्धतीने आपल्याला ती रक्कम भरावी लागणार आहे. आणि आता आपण जर ही रक्कम भरली जी चौथ्या कॉलममध्ये दिसते आपल्याला 4,112 रुपये तर आपल्याला जी काही 7,206 या रकमेवरती किती सूट मिळणार आहे मित्रांनो 3,603 रुपये एवढी सूट आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणजे जर आपण जर 31 मार्च 2022 पर्यंत जर भरणा केला तर आपल्याला एवढी रक्कम मिळणार आहे. तर मित्रांनो या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यामध्ये माननीय जे आपले ऊर्जा मंत्री आहे डॉक्टर नितीन राऊत यांनी आदेश दिलेले कोणत्याही शेतकऱ्यांचा सप्लाय ही महावितरण बंद करणार नाही जर त्यांनी हे जे काही चालू देयक आहे एवढी जरी रक्कम त्यांनी भरली तरी त्यांचा वीज कनेक्शन ट्रान्सफॉर्मर बंद केला जाणार नाही की मोटरचे कनेक्शनही बंद केलं जाणार नाही. आपण जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर इथे आय बटनमध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आपल्याला त्या व्हिडिओची लिंक ही मिळून जाईल. आता मित्रांनो ही झाली आता आपल्याला बिलाची भरावयाची रक्कम आपण बघितली 4,112.40 रुपये ही आपल्याला बिलाची रक्कम भरावी लागणार. जर आपण 31 मार्च 2022 जर भरलं तर 50%, जर 2023 पर्यंत भरलं तर 30% आणि 2024 पर्यंत भरलं तर आपल्याला 20% हे थकीत रकमेवरती आपल्याला ती सूट मिळणार आहे. त्यामुळे जर आपल्याला जास्तीत जास्त लाभ जर घ्यायचा असेल या योजनेचा तर आपल्याला 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण रक्कम जर भरली आपण तर आपल्याला 50% सूट ही मिळणार आहे. आता इथे दाखवलं आहे की जर मला बिल भरायचं असेल पूर्णपणे तर इथे जी काही भरावायची रक्कम आहे 50% लाभ घ्यायचा ती आहे 4,110 रुपये आणि इथे पैसे भरावरती क्लिक केल्यानंतर आपण ते पैसे भरू शकतात. पण यापूर्वी मित्रांनो मी वरती आपल्याला सांगितलं होतं की जर आपल्या मोटरचा एच पी रेटिंग जर वाढून असेल म्हणजे मंजूर भार जो आहे तो जर वाढून आला असेल तर आपण इथे तक्रार करू शकतो. ते तक्रार कुठे करायची मी तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो. इथे तक्रारीचा उपप्रकार आपल्याला निवडायचा आहे. यामध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला पर्याय दिलेले आहे. उच्च देयक जर जास्त बिल जर आलं असेल आपल्याला वाटत असेल तर आपल्याला इथे ती तक्रार करायची. त्यानंतर सरासरी देयक जर कोणी बिलामध्ये दिलेलं असेल तर इथे द्यायची. आपल्याला वाटत असेल की आपल्याला जर बिलाची रक्कम कमी आली तर आपण मोठ्या मनाने हा कमी देयकावरचा पर्याय स्वीकारू शकतो पण हा कोणी स्वीकारला असं वाटत नाही. त्यानंतर मीटर वाचनामध्ये जर दुरुस्ती झाली असेल दुरुस्ती करायची असेल तर आपण हा पर्याय निवडायचा आहे. पण ज्यांची एच पी रेटिंग वाढून आलेली आहे तर त्यांनी नक्कीच इथे चुकीचा भार कृषी ग्राहक यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तक्रारही नोंदवायची आहे. आता या प्रकारची तक्रार मी अगोदरच नोंदवली असल्यामुळे आता असा मेसेज आला आहे नाहीतर आपल्याला जो मेसेज येणार आहे महावितरणकडनं तक्रार प्राप्त झाल्यानंतर मी तोही आपल्याला तो दाखवतो. अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला महावितरणकडनं तक्रार क्रमांकासह प्राप्त होणार आहे. जो आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती हा मेसेज आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. तर यावरती काय कारवाई केली हे आपण काही दिवसांनी बघूया की जे काही तक्रार नोंदवली त्याच्यानुसार खरोखरच त्यांनी आपलं जो काही मंजूर बार एच पी रेटिंग आहे ती कमी करून दिली आहे जी पुरवत होती ती दिली आहे की नाही हे आपण बघू शकतो आणि त्या तक्रारीचा पाठपुराव करू शकतो. तर आता आपण बघूया ते बिल कसं भरायचं. ते आता येथे बिल भरण्यापूर्वी आपल्याला हे 4,110 रुपये बिल भरायचं. या हे भरण्यापूर्वी आपल्याला येथे कृषी वीज धोरणमध्ये जाहीर केलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मी सहभागी होण्यास तयार आहे हे हा जो काही चेकबॉक्स दिसतो याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि जतन करायचं आहे. जतन केल्यानंतर अशा पद्धतीने परत फॉर्म हा रिलोड होईल आणि आपल्याला आता बिल भरण्या या टॅबवरती क्लिक करायचं आहे पैसे भरा म्हणून. आता अशा पद्धतीने पैसे भरण्याचं हे ओपन होईल. इथे ग्राहक क्रमांक ग्राहकाचं नाव आणि जो काही बिलाचा महिना आहे तो येणार आहे आणि आपण ड्यू डेट ही 5/12/2020 होती तर आता आपण ते बिल भरतोय तेही आता आपण बघूया. तर इथे आपल्याला विविध इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यांच्यामार्फतही आपल्याला ते बिल भरता येईल किंवा आपण फोनपे गुगल पे यासारखे साधनं वापरूनही ते आपण इथे निवडू शकतो. आपण इथे यू पी आय पर्यायाचा वापर करूनही बिल भरू शकतो. आता इथे यू पी आय सिलेक्ट केल्यानंतर इथे यू पी आय सिलेक्ट करायचं आहे आणि बिल डेस्क म्हणायचं आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. इथे आपल्याला जर आपण फोनपे गुगल पे जे काही वापरत असाल त्याचा नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे नंतर सबमिट करायचा आहे.
आता मी हे बिल भरलं आहे आणि याचे बिलाची जी पावती आहे ती इथं तयार झाली. या बिल पावतीचा आपण स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता, त्यासोबतच आपण प्रिंटही करू शकतात. प्रिंट केल्यानंतर त्याची PDF फाईल ही आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होईल मित्रांनो. तर मित्रांनो, आता कृषीपंप वीजधारकांना किती वीज बिल माफी मिळणार आहे अशा पद्धतीचे आपण सर्व डिटेल्स आज या व्हिडिओमध्ये बघितले आहेत मित्रांनो. तर आपला हा व्हिडिओ आवडला असेल याची आशा करतो. आणि आपण जर माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायचेही विसरू नका. आणि जर आपल्याला आपल्या मोबाईलवरती विविध कायदेविषयक सरकारी योजना शासन निर्णयांची माहिती हवी असेल तर आपण आमचा टेलिग्राम चॅनलही जॉईन करायला विसरू नका, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.